नमस्कार मित्रांनो माझं नाव नवनाथ हरिचंद्र पोळ मुक्काम पोस्ट कोतीज तालुका कडेगाव जिल्हा सांगली होय आम्ही स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलला मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो भावानो मी आता इथं बीट बीट ह्या शेतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे मी माझ्या शेतामध्ये च चाळीस गुंठे क्षेत्र आहे माझं हे त्या चाळीस गुंठे क्षेत्रामध्ये मी बीट ह्या वानाची लागवड केलेली आहे आता हा प्लॉट माझा दो एक साठ दिवसाचा साठ ते पंचावन्न दिवसाचा प्लॉट आहे आणि आता तिची हार्वेस्टिंगची अजून एक पाच सात दिवसात हिचं हार्वेस्टिंग पूर्ण होईल मित्रांनो मी पहिल्यांदा काय केलं ह्या पूर्ण माझ्या रानाची मी नांगरट केली नांगरट करून ह्याला खुरपणी केली आपलं खुरटू मा खुरट मारलं म्हणजे रोटर मारला रोटर मारून ह्याला शेणखताच्या दोन टॉल्या टाकल्या आणि एक साडेचार साडेचार फुटाचे सगळे बेड सोडले प्रथमतः बेड सोडल्यानंतर मी वेलकम कंपनीचं आर्मी या नावाची व्हरायटी ही रेड रेड बीटमध्ये मोडली जाते तर ह्या बीटाला चांगली मागणी असल्यामुळं मी त्या बिटाची लागवड करायचं नियोजन केलं मग हे सगळं करत असताना माझ्या असं लक्षात आलं की बी एकदम बारीक असतं बीटाचं बी एकदम बारीक असतं आणि ते लावताना प्रत्येक मजुराला तो त्रास जाणवत होता की कि आपण किती यायचं प्रत्येक रोजगारांचं हाताची बोटं टाकायचं माप हे सगळं पूर्णपणे वेगळं असतं त्यामुळं मला नियोजित एक साडेचार इंच ते पाच इंचावर ॲक्युरेट लागण पाहिजे होती म्हणून मी माझं ते तुम्हाला पहिला माझा व्हिडिओ असेल तो तुम्ही बघितला असेल त्यामध्ये मी गॅसच्या टाकीपासून एक जुगाड तयार केला नटबोल्ट लावून त्या नटबोल्टावर बरोबर साडे साडे साडेचार इंचावर होल पडत गेले ते जुगाडाचे यंत्र मी ह्याच्यावरनं फिरवलं आणि फिरवल्यानंतर जी होलं पडली त्या प्रत्येक होलामध्ये आमच्या लेबरकडनं मी ह्याला एक 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 बी टाकत गेलो मग आता बी टाकल्यानंतर मला ह्या पूर्ण क्षेत्राला बी सहा हजार रुपये किलोनं बी मिळालं पूर्णपणे दोन किलो बी माझ्या ह्या पूर्णपणे क्षेत्रामध्ये लागलं मग हे लागण केल्यानंतर मला त तण पूर्णपणे आलं पण ह्या तणाला ह्याचा ह्या पिकाला तण असे कोणतंही चालत नाही असं माझ्या माहितीतून मा दिसल्यानंतर मी पूर्णपणे हे भांगलून घेतलं भांगलून घेतल्यानंतर पहिला डोस मी एकोणीस एकोणीस एक कीटकनाशक आणि एम पंचाळीस ह्याची एक फवारणी करून घेतली या बिटाला म्हणजे बुरशीनाशक त्यात आलं कीटकनाशक आलं आणि स्प्रेची खतं आली मग हे सगळं करून घेतल्यानंतर परत एका बेडवर मी दोन ड्रीप टाकली हे तुम्ही बघताल बघा दोन बेड दोन ड्रीप कारण साडेचार फुटाचा बेड आहे आणि आपलं साडेचार इंचावर लागवड असल्यामुळं ह्याला पाणी पूर्णपणे पुरलं पाहिजे म्हणून मी सोळा वीस एम एमचं चा, सोळा चार चाळीसचं चा लॅटर वापरलं गेलं ह्यात आणि ते एका बेडवर दोन अशा पद्धतीनं मी ह्याची लागवड केली परत दुसरा खाताजवळ बारा एकसठचा दिला परत झिरो बावन्न चौतीसचा दिला परत झिरो झिरो पन्नास सोडलं मग अशा पद्धतीनं माझे पूर्ण पन्नास पंचावन्न दिवसाचा हा प्लॉट प्लॉट पूर्णपणे आता अजून एक दहा दिवस झाले की हा हार्वेस्टिंगला पूर्णपणे येईल आणि हे जे आता तुम्ही साईज बघचाल तर ह्या पद्धतीने साईज तुम्हाला दिसेल बघा ही आज ह्या बिटाला म्हणजे हे आता धुतल्यानंतर हे जे जर माती तुम्ही काढली तर पूर्णपणे लाल बडक हे बीट दिसणार आणि ह्या बिटाला स्वीटनेस पण जास्त आहे गोडी चांगली असल्यामुळं कलर चांगला असल्यामुळं ह्या बिटाला बाजारामध्ये चांगली मागणी आहे आणि ह्या गोष्ट आणि जर आपण आता माझा अंदाज आहे एकरामध्ये जवळजवळ आठ टन ते नऊ टन बीट माझं निघेल मार्केटमध्ये आता पंचवीस ते तीस रुपये ह्याचा दर आहे जर हा दर चांगला टिकून राहिला तर निश्चितच माझं दहा टन जरी बीट निघालं तरी दहा टनाला किंवा नऊ टन निघालं तरी दोन एक लाख रुपये माझे होतील आणि खर्च ह्या पिकाला फार कमी आहे आणि शॉर्ट टाईममध्ये येणारी ही पिकं आहेत जर प्रत्येक शेतकरी वर्ग हा ऊस 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 ह्या पिकाकडेच तो वळत चालला आहे तर तुम्ही आता ती असलेली भर भरून काढायची जी मार्केटमध्ये असणारी भर भरून काढायची असेल तर आपण ही शॉर्ट टाईमची पिकं करायला घेतली पाहिजेत ही दोन महिन्यात निघाल्यानंतर ह्या दोन महिन्यात कॅश क्रॉपमध्ये ही बिटाचं पीक येतं आणि त्यामुळे तुमचे चांगले पैसे होऊ शकतात ह्यामध्ये अशा पद्धतीनं हे आता बिटची लागण केले व्यवस्थित बियाणं वगैरे लागलं गेलं आता हे प्रत्येक जे आपले जे मोठी साईज आपल्याला जे साईज पाहिजे त्या साईजप्रमाणे आपण हे प्रत्येक बीट काढणार म्हणजे हे जे दोन तीन वेळा त्याचे विरळणी केली जाणार म्हणजे माल संपूर्ण माल एका एकावेळी काढाय येत नाही मग पहिला जो मोठा झाला आहे तो काढायचा असं करत परत दुसरा स्टेज परत तिसरी स्टेज असे तीन ते -ती चार वेळा तुम्हाला ह्या पिकाचं हार्वेस्टिंग करावं लागतं मग माझं एवढं सांगणं की ह्या पिकामध्ये सुद्धा चांगलं करिअर आहे तुम्ही चांगल्या पद्धतीनं पैसे मिळवू शकता शॉर्ट टाईममध्ये वजनदार पीक आहे म्हणजे दगडासारखंच ह्याला वजन असतं एकदम बल्कमध्ये आयटम असल्यामुळं तुम्ही ह्याचे चार पैसे चांगले मिळवू शकता मग ह्या बिटाचं बिटाकडं आपले बिटा नव नवीन यंग शेतकऱ्यांनी वळावं एवढीच माझी अपेक्षा आहे धन्यवाद